नमस्कार, इयत्ता 10वी गणित 2 निर्देशक भूमिती या पाठातला आपण संकीर्ण प्रश्न संग्रह 5 पाहतोय। यामध्ये पहिला प्रश्न बघा, योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा। आता याच्यातल्या या रिकाम्या जागा भरा हा बहुपर्यायी प्रश्न, त्याच्यामध्ये या रिकाम्या जागा आपल्याला दिलेल्या आहेत। आता त्याच्यातली एक पर्याय आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे। रेख ए बी हा वाय अक्षाला समांतर असून बी बिंदूचे निर्देशक 1-3 आहेत। पहिला महत्त्वाचा मुद्दा, रेख ए बी हा वाय अक्षाला समांतर आहे। समजा हे आपण निर्देशक मांडलेले 0 आहे, हा एक्स अक्ष आहे, हा वाय अक्ष आहे, ही त्याची धन बाजू आहे, ही ऋण बाजू आहे। 1, 2, 3, 4 इकडे 1, 2, 3 आणि 4 बरोबर। आता ए बी हा वाय अक्षाला समांतर आहे। जर समजा वाय अक्ष असता तर वाय अक्षाचं समीकरण काय आहे, एक्स बरोबर 0 आहे। पण वाय अक्षाला समांतर असेल तर काय रेषे समीकरण काय असतं, तर एक्स बरोबर ए असतं। म्हणजे ए म्हणजे काय, कुठली तरी एक संख्या असते। आता या ठिकाणी वाय अक्षाला समांतर आहे, ए बिंदूचे निर्देशक दिलेले आहेत आपल्याला 1 आणि 3 आहे, म्हणजे एक्स निर्देशक 1 आहे म्हणजे इथे आहे, आणि वाय निर्देशक 3 आहे म्हणजे इथे हा 1 आणि 3 हा बिंदू आहे। तर आता ही रेषा, या बिंदूतून जाणारी ही रेषा, ही रेषा वाय अक्षाला समांतर आहे, म्हणजे या रेषेचं समीकरण काय असणार आहे, एक्स बरोबर 1 असणार आहे। बरोबर की नाही, एक्स बरोबर 1 असणार आहे। मग आता मला सांगा, या ठिकाणचा जो बिंदू ज्याचा एक्स निर्देशक 1 असेल तोच बी बिंदू असणार आहे। म्हणून त्यांनी असं म्हटलंय की तर बी बिंदूचे निर्देशक काय असू शकतील, तर या ठिकाणी एक्स बरोबर 3 आहे हा नसणार आहे, कारण एक्स बरोबर 1 पाहिजे आपल्याला, 5 नाही आहे, 3 नाही आहे, म्हणजे हाच असणार आहे। म्हणजे काय असणार आहे, आता उत्तर काय आहे, डी डी बरोबर, या ठिकाणी आपण आता उत्तर लिहूया, पहिल्याचं उत्तर लिहूया 1, उत्तर आपण लिहितोय इथे, तर तुम्ही रिकाम्या जागेत भरायचं आहे। उत्तर आहे डी 1 वजा 3। आता दुसऱ्या प्रश्नाचा विचार करूया आपण। खालील पैकी टिंबटिंब हा बिंदू एक्स अक्षावर आरंभ बिंदूच्या उजवीकडे, इकडे पहा हा एक्स अक्ष आहे, आरंभ बिंदू इथे आहे, उजवी बाजू ही आहे, बरोबर का नाही। आता उजव्या बाजूच्या या बाजूला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 बरोबर का नाही, धनसंख्या असणार आहे, म्हणजे एक्स निर्देशक धन असणार आहे। खालील पैकी टिंबटिंब हा बिंदू एक्स अक्षावर आरंभ बिंदूच्या उजवीकडे आहे, उजवीकडे आहे म्हणजे एक्स निर्देशक धन असला पाहिजे, म्हणजे हा निश्चित नाही, एक्स निर्देशक धन हा पण नाही, हा असू शकेल, पण इथे काय माहितीये का, एक्स अक्षावर म्हटलंय पण इथे वायचा बिंदू दिलेला आहे, म्हणजे इथे कुठेतरी असणार आहे, म्हणजे हा पण नसणार आहे, म्हणजे हाच बिंदू असेल, कारण एक्स निर्देशक 2 आहे आणि वाय निर्देशक 0 आहे, कारण एक्स अक्षाचं समीकरण असणार आहे वाय बरोबर 0 आणि बरोबर वायचा निर्देशक 0 आलेला आहे, म्हणजे या ठिकाणी डी कंसात 2, 0। आता तिसरा प्रश्न बघा, तिसऱ्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय, ऋण 3 आणि 4 या बिंदूचे निर्देशक, या बिंदूचे आरंभ बिंदूपासूनचे अंतर किती असेल। समजा हा एक्स अक्ष आहे, हा वाय अक्ष आहे, हा एक्स अक्ष, हा वाय अक्ष, 1, 2, 3 आणि 4, त्यानंतर इकडे एक्स निर्देशक बाकी ऋण आहे, ऋण 1, ऋण 2 आणि ऋण 3, आणि हा बिंदू आपल्याला मिळालेला आहे, तर त्याचे इथून किती अंतर आहे, तर आपण ही रेषा जोडली तर हे अंतर किती होणार आहे, 4 होणार आहे, हे अंतर किती आहे, 3 आहे, बरोबर का नाही, अंतर नेहमी धनच मानायचे असतात। मग 3 आणि 4, आणि हा काटकोन त्रिकोण आहे, पायथागोरसच्या त्रिकोणाप्रमाणे 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग बरोबर हे अंतर असणार आहे, म्हणजे अंतराचा वर्ग असणार आहे, म्हणजे किती झालं, 5 चा वर्ग झाला, म्हणजे हे अंतर किती असणार आहे, 5 असणार आहे। तर 5 हा पर्याय आहे का बघा, इथे आहे सी, 5 हा पर्याय आहे, म्हणजे सी आणि 5 हे उत्तर झालं त्याचं। त्यानंतर
पुढचा प्रश्न बघा, एका रेषेच्या एका रेषेने एक्स अक्षाला धन दिशेशी 30 अंशाचा कोण केलेला आहे. हा एक्स अक्ष आहे, त्याला धन दिशेशी 30 अंशाचा कोण केलेला आहे. तर या रेषेचा चढ काढायचा आपल्याला. तर आता रेषेचा चढ बरोबर काय आहे, रेषेचा चढ म्हणजे टॅन थीटा बरोबर. मग या ठिकाणी टॅन किती आहे, 30 आहे, आणि टॅन 30 ची किंमत किती आहे, 1/3 ही किंमत आहे. म्हणजे या ठिकाणी चौथा प्रश्न आपण सोडवलेला आहे. तर सी पर्याय आहे, आहे 1/3. पहिला प्रश्न सगळ्यांच्या लक्षात आला, ओके. आता दुसऱ्या प्रश्नाविषयी आपण पाहूया. दुसऱ्या प्रश्न तिसऱ्या प्रश्नामध्ये बघा, दुसरा प्रश्न आपण का घेत नाही, कारण रेषेचा चढ वगैरे आहे तो भाग या वर्षी म्हणजे 2020-2021 या वर्षासाठी तो घेतलेलं नाही आहे, म्हणून आपण दुसरा प्रश्न घेण्याच्या वेळेस तिसरा घेणार. पुढच्या वर्षासाठी मी पुन्हा तो व्हिडिओ बनवेल, त्यावेळेला त्याच्यामध्ये ते उदाहरण समाविष्ट केलेलं असेल. तर आता तिसऱ्या उदाहरणामध्ये काय म्हटलं बघा, पी 0 6 आणि क्यू 12 20 यांना जोडणाऱ्या बिंदूचे निर्देशक काढा. आता या ठिकाणी पी बिंदूचे निर्देशक दिलेला आहे, त्यानंतर क्यू बिंदूचे निर्देशक दिलेला आहे, आणि त्यांना या दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढायचे बरोबर आहे. यांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा, जोडणाऱ्या रेषाखंडाच्या इथे आपण लिहितो शब्द रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढायचे. मग आपण आता इथे एक पी आणि क्यू बिंदूंना जोडणारा रेषाखंड काढला, हा पी हा क्यू बरोबर आहे. याचे निर्देशक किती आहे, 0 6 आहे, आणि याचे निर्देशक आहेत 12 आणि 20 आहे. आता काय करायचं बघा, याचा मध्यबिंदू आपण इथे घेऊया समजा एम, आणि याचे निर्देशक x, y घेऊया बरोबर. मग आता या ठिकाणी समजा पी 0 6 बरोबर x1 आणि y1 मान व क्यू काय आहे 12 20 बरोबर x2, y2 मान. म्हणून x1 बरोबर 0, y1 बरोबर 6, x2 बरोबर 12, y2 बरोबर 20. मध्यबिंदू M चे निर्देशक, मध्यबिंदू M चे निर्देशक अनुक्रमे x व y मान. म्हणून रेषाखंडाच्या मध्यबिंदूच्या सूत्रानुसार काय घेईल, मध्यबिंदूच्या सूत्रानुसार x बरोबर x1 अधिक x2/2 व y बरोबर y1 अधिक y2/2. मग x1 काय बघा, x1 0 अधिक किती आहे x2 12/2 व y1 किती आहे बघा 6 अधिक y2 20/2. म्हणून x बरोबर 12/2 व y बरोबर 26/2. म्हणून x बरोबर 13 व x बरोबर 6 व y बरोबर 13. म्हणून mx y = 6, 13 असे हे मध्यबिंदूचे निर्देशक झाले. ओके, म्हणून चिन्ह राहिली असतील ते द्यायची, हे खूप महत्त्वाचं आहे स्टेप्स. आता या
चौथ्या उदाहरणामध्ये बघा, ए 3-8 बरोबर x1, y1 मान व बी 9-3 बरोबर x2, y2 मान। ओके पण कळलं। आता या बिंदूंना जोडणारा रेषाखंड y अक्षाला कोणत्या गुणोत्तरात विभाजित करू, बरोबर आहे? या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला वाय अक्ष कोणत्या गुणोत्तरात विभाजित करतो असं वाक्य। मग या ठिकाणी आपण समजा हा वाय अक्ष काढलेला आहे, हा एक्स अक्ष घेतलेला आहे, बरोबर आहे? हा एक्स अक्ष, हा वाय अक्ष, या ठिकाणी ए बिंदू 3-8 आहे। म्हणजे समजा इथं 3 असेल, 1-2-3 समजा इथं 3 असेल आणि इकडे कुठेतरी 8 असेल, म्हणजे इथे 3-8 हा ए बिंदू आहे आणि बी 9 आहे, म्हणजे एक अक्षाचा 9 आहे, नीट लक्षात घ्या, म्हणजे इकडे कुठेतरी असेल आणि वाय अक्षाचा 3 आहे, म्हणजे असा असेल। तर हा बी बिंदू आहे 9 आणि 3 आणि हा 3 आणि 8, तर या दोन बिंदूला जोडणाऱ्या रेषाखंडाला हा वाय अक्ष कोणत्या गुणोत्तरात विभाजित करत असेल असा हा प्रश्न आहे। आता या ठिकाणी हा झाला x2, y2, हा झाला x1, y1, मग इथं विभाजित करणार ज्या ठिकाणी वाय अक्षाला ए बी छेदेल त्या ठिकाणच्या बिंदूचे निर्देशक आपण समजा पी, याचा एक्स निर्देशक तर 0 आहे पण वाय निर्देशक आपल्याला माहित नाही, मग त्याला आपण के मानूया, बरोबर? तर आता आपल्याला एक्स आणि वाय काढायचं आहे आणि एक्सची किंमत आपल्याकडे 0 आहे आणि वायची किंमत आपल्याकडे के आहे। बर, हे जे विभाजन झालेलं आहे त्यातल्या एकाला आपण एम म्हणूया, एकाला आपण एन म्हणूया, लक्षात आले पर्यंत? आता विभाजनाच्या सूत्रानुसार, विभाजनाच्या सूत्रानुसार काय होईल, विभाजनाच्या सूत्रानुसार x बरोबर mx2 + nx1 छेद m+n, बरोबर आहे? x ची किंमत आपल्याला आहे 0 बरोबर, म्हणून आपण y चा विचार करत नाही, m माहित नाही आपल्याला, m x2 किती आहे बघा, बरं x2 आपल्याकडे -9 आहे, अधिक n माहित नाही, x1 किती आहे बघा, x1 3 आहे, छेदस्थानी m अधिक n आहे। आता यांचा गुणाकार करणार, 0 बरोबर -9m अधिक 3n छेद m अधिक n, या m अधिक n ने या 0 गुणल्यावर 0 येणार आहे उत्तर, म्हणजे आपण काय म्हणणार, 0 बरोबर -9m + 3n, हे -9m इकडे घ्या म्हणून 9m = 3n, n ला इकडे आणा म्हणजे m छेद n होईल आणि 3/9 होईल, अरे इकडचे 9 इकडे गेले म्हणून m/n = 1/3, म्हणजे m = 1/3, सॉरी 1/3, म्हणजे P हा बिंदू, बरोबर आहे ना, बिंदू P हा रेषाखंड एबीला 1/3 प्रमाणात विभागतो, नीट लक्षात घ्या, 1/3 प्रमाणात विभागतो। फक्त आपल्याला एकच गोष्ट आता की या ठिकाणी n लिहा आणि या ठिकाणी m लिहा, कारण हे प्रमाण जास्त निघाले, बरोबर का नाही, n चं प्रमाण जास्त निघाले आणि m चं प्रमाण कमी निघाले, यानुसार आपल्याला ठरवायचं, बरोबर? लक्ष झालं, हे दोन्ही उदाहरणं व्यवस्थित लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला पुढचं उदाहरण बघूया आपण। आता या 5व्या उदाहरणामध्ये बघा,
एक्स अक्षावरील असा बिंदू शोधा की जो पी 2-5 आणि क्यू 2-9 या दोन बिंदूपासून समदूर अंतरावर आहे. आता सगळ्यात पहिलं महत्त्वाचं म्हणजे यांचे निर्देशक आपण x1, y1, x2, y2 असे म्हणूया. म्हणजे काय होईल बघा, पी 2-5 व क्यू बरोबर x1, y1 व क्यू 2-9 बरोबर x2, y2 मानू. इथपर्यंत आपल्या डोक्यात आलं. आता हा x अक्षावरचा बिंदू आहे, म्हणजे y निर्देशक किती राहणार, त्याचा 0 राहणार आहे. मग आता x अक्षावरील बिंदूचे निर्देशक काय म्हणे आपण, तर x निर्देशक x घेऊया पण y निर्देशक 0 मान किंवा घेऊ, कारण आपल्याला माहिती आहे x अक्षावरचा बिंदू म्हणजे y निर्देशक 0 असणार आहे. आता समोदर अंतराच्या प्रमेयानुसार काय किंवा दिलेल्या माहितीनुसार याला खरं आपण m बिंदू घेऊया असं म्हणूया. दिलेल्या माहितीनुसार एक्स अक्षावरील m बिंदूचे आपण म्हणूया, म्हणजे m पी एम वर्ग पी एम वर्ग बरोबर क्यू एम वर्ग, कारण दोन्ही समुद्र अंतरावर आहे. मग पी एमचा वर्ग कसा काढणार अंतराच्या सूत्रानुसार बघा बरं, तर पी एमचा वर्ग काढण्यासाठी आपण काय करणार आहे, पी चे एक्स वन आणि वाय वन आहे आणि एम चे एक्स आणि 0 आहे. मग आपण काय करूया, पी एमचा वर्ग काढायचा, x-x1 कंसाचा वर्ग अधिक y-y1 कंसाचा वर्ग, हा झाला पी एमचा वर्ग. आता क्यू एमचा वर्ग, क्यू ला काय केलं आपण x2 y2, म्हणजे x-x2 कंसाचा वर्ग अधिक y-y2 कंसाचा वर्ग. म्हणून आता किमती घालूया, x आहे तसा वजा x2 काय बघा बरं, म्हणा x1 काय बघा बरं, 2 आहे, x-2 कंसाचा वर्ग अधिक y ची किंमत आपण 0 घेतलेली, हा xy आहे, y ची किंमत आपण काय घेतलेली 0 वजा y1 किती आहे बघा, y1 आहे 2, 0-2 कंसाचा वर्ग अधिक y1 वजा 5 आहे, 0-5 कंसाचा वर्ग बरोबर. आता x2 किती आहे बघा, x2 आहे 2 कंसाचा वर्ग अधिक y किती आहे 0 वजा y2 किती आहे बघा, y2 9 कंसाचा वर्ग. मग आता काय होईल बघा बरं, इथे आपण आता सोडूया, याचा वर्ग करूया, x2 + 4x + 4 अधिक +5 - 5 म्हणजे अधिक 5चा वर्ग म्हणजे 25 बरोबर. इथे काय म्हणजे x + 2 कंसाचा वर्ग, x2 + 4x + 4 = 81 -9 - 81. आता इथे वजा चिन्ह, आता इथे काय करणार आपण, जे चिन्ह मिळतील त्यानुसार घेऊया. इथे x2 - x2 हा याला इकडे आणला, म्हणजे हा इकडे घेतला शिफ्ट केला, -4x हे +4x इकडे आणले, -4x बरोबर आहे. आता हे काय झालं, सगळ्या अंक एका बाजूला घेऊया आपण, म्हणजे 81 + 4 आता इकडचे घ्या, -4 - 25 बरोबर आहे, +4 - 4 तर गेले आणि इकडे काय काय जातं बघा, x2 - x2 म्हणजे -8x बरोबर 81 - 25 म्हणजे -8x बरोबर काय झाले, 81 - 25 म्हणजे -56 झाले.
बरोबर आहे का? 11 ने 5 गेले 6 वजा 56 सॉरी अधिक 56 आहे अधिक चिन्ह म्हणजे x बरोबर 56 वजा माता इथे वजा चिन्ह मध्ये देणार आपण 56 x बरोबर 7 म्हणजे त्या बिंदूचे निर्देशक किती असतील म्हणून m कंसात x, y बरोबर x तर आला आपल्याकडे वजा 7 बरोबर का इथे वजा चिन्ह आहे वजा 7 आणि y किती आला आपल्याकडे ऑलरेडी 0 आहे म्हणजे m बिंदूचे निर्देशक काय असणार आहेत वजा 7 0 असे असणार आहे आता सहाव्या उदाहरणात आपण बघूया उदाहरण लिहून घेतोय मी म्हणजे तेवढा वेळ वाया जाणार नाही सहाव्या उदाहरणामध्ये 3 प्रश्न दिलेले खालील बिंदूतील अंतर काढा असं म्हटलेले आर आणि एस हे तिसरं उदाहरण आपण घेतलंय कारण याच्यामध्ये काय आलेले बेसिक राशी आलेले आहेत म्हणून आत्तापर्यंत आपण अंकाची उदाहरणं पाहिलेली होती 5.1 मध्ये पाहिलेली पण आता या ठिकाणी आपल्याला बेसिक राशी दिलेले आहेत म्हणून तेवढंच उदाहरण घेऊया अंकाची उदाहरणं पाहण्याचा सराव तुम्हाला 5.1 मध्ये करता येईल आता याच्यामध्ये काय करणार बघा आर वजा 3 ए बरोबर एक्स 1 कॉमा वाय 1 व यस ए वजा 2 ए बरोबर एक्स 2 कॉमा वाय 2 मांड म्हणून एक्स 1 बरोबर वजा 3 वाय 1 बरोबर ए एक्स 2 बरोबर ए वाय 2 बरोबर वजा 2 ए आता अंतराच्या सूत्रानुसार अंतराच्या सूत्रानुसार काय होईल बघू बरं अंतराच्या सूत्रानुसार कोणाचं अंतर आपल्याला काढायचं आहे या दोन बिंदूमधलं म्हणजे आर एस बरोबर वर्गमुळात एक्स 2 वजा एक्स 1 कंसाचा वर्ग अधिक वाय 2 वजा वाय 1 कंसाचा वर्ग म्हणून आर एस बरोबर किमती घालूया आता आपण एक्स 2 काय बघा एक्स 2 आहे ए वजा एक्स 1 काय बघा बरं वजा 3 ए म्हणून येतो वजा 3 ए म्हणून हा चौकटी कंस घातलाय कंसाचा वर्ग अधिक वाय 2 काय आहे वजा 2 ए वजा वाय 1 आहे ए लिहायची काही गरज नाही असं बरोबर आहे चौकटी कंसाचा वर्ग आता कंसाच्या बाहेर काढूया म्हणजे पहिल्यांदा वर्ग करूया आतल्यात आणि कंसाच्या बाहेर काढूया ओके इथं काय होणार बरोबर ए अधिक 3 ए कंसाचा वर्ग आणि इथे काय होत आहे वजा 2 ए वजा ए वजा 2 ए वजा 2 ए वजा ए कंसाचा वर्ग म्हणून आर एस बरोबर 4 ए कंसाचा वर्ग अधिक वजा 3 ए कंसाचा वर्ग म्हणून आर एस बरोबर काय होतं बघा 16 ए वर्ग अधिक याचा वर्ग 9 ए वर्ग म्हणजे आर एस बरोबर वर्गमुळात 25 ए वर्ग म्हणजे आर एस बरोबर 5 ए म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय निघालं या दोन बिंदू मधला अंतर म्हणून डिस्टन्स आर टू एस इज इक्वल टू 5 ए असं उत्तर निघालेलं आहे ओके सहोदरा सगळ्यांच्या लक्षात आलं आता यामध्ये आपण पहिला प्रश्न पूर्ण घेतलेला आहे तिसरा चौथा पाचवा आणि सहावा बरोबर आहे हे 4-5 प्रश्न आपण याच्यामध्ये घेतलेले पुढचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू म्हणजे हा भाग व्यवस्थित समजून घ्या पुढच्या व्हिडिओमध्ये 7व्या उदाहरणापासून घेऊया काही भाग जो 2020-21 नाही तो घेतलेला नाही बरोबर आहे तो पुढच्या वेळेला नंतर पुढच्या वर्षासाठी आपण नवीन टप्पे ॲड करूया पण आत्ता तरी सध्या तुमचा गोंधळ व्हायला नको म्हणून ती उदाहरणं मी घेत नाही ओके धन्यवाद हॅव अ गुड डे